खास मुलाकात मध्ये मी क्षितिजा देशमुख आपल्या सर्वांचं स्वागत करते. आपण नेहमीच नवीन व्यक्तिमत्वासोबत भेटत असतो आणि आपण त्यांच्याकडनं त्यांच्या यशोगाथा ऐकत असतो. आज आपल्या सोबत आहे गौतमी पाटील, जे महाराष्ट्रामध्ये गौतमी पाटील यांना ओळखत नाही असं कोणीच नाहीये. आता लहान मुलांपासून अगदी थोरामोठ्यांपर्यंत गौतमी पाटील हिच्या नृत्यामुळे जे आहे लोक एकदम भारावून गेलेले आहेत. आणि गौतमी पाटील आज आलेली आहे कळमेश्वर मध्ये आणि आज आपण तिच्याशी बातचीत करणार आहोत. सर्वात पहिले गौतमी, मला तुला हे विचारायचं असं वाटतंय की तू इतक्या कमी वयामध्ये एवढं तुझ्या म्हणजे आता फेम आहे तुझं, तुला कसं वाटतं आणि तू या क्षेत्राकडे कशी वळलीस? या क्षेत्राकडं म्हणजे घरातली परिस्थिती जरा हे होती, बिकट होती, म्हणून मी या क्षेत्रात वळले आणि एवढी प्रगती होईल हे वाटलं नव्हतं. पण खूप छान वाटतंय की आज एवढी प्रगती आणि आज सगळ्या प्रेक्षकांचं एवढं प्रेम पाहून खूप छान वाटतं मला. नक्कीच आपण बघतो की नेहमी नृत्याचे कार्यक्रम जे होतात, तू एका इंटरव्ह्यू मध्ये बोलली होती की मी लावणी करत नाही, तर यामध्ये किती तथ्य आहे? लावणी करत नाही म्हणजे मी वेस्टर्न पण करते आणि लावणी पण करते. जास्ती करून माझ्या कार्यक्रमात वेस्टर्न आणि म्हणजे लावणी होत नाही प्रॉपर, म्हणजे फक्त माझं एकच सॉन्ग होतं चंद्रा. त्यानंतर लावणी तुम्ही बघताल तर लावणी होतच नाही. लोक म्हणतात मी लावणी करते, लावणीची साडी घातली म्हणजे मी लावणीच करत नाही, असं नाही. बाकी जे गाणे आहेत हे सरकार, आता सरकार गाणं, हा परत डोकं कसं तडतड वगैरे हे सॉन्ग होतात. अंबाबाई आता ते गाणं आहे ते, किंवा कच कच कांदा हे सॉन्ग होतात. लावणी म्हणजे लावणी होतच नाही कार्यक्रमात, पण लोक म्हणतात म्हणजे साडी घातली की लोकांना वाटतं की हा लावणी, तसं नाही. वेस्टर्न पण होतं, लावणी पण होते. तू आतापर्यंत नृत्य शिकते आहेस, शिकलेली आहेस आणि पुढे लावणीकडे तुझं वळण्याचा काही म्हणजे आहे का विचार? लावणीकडे वळण्याचा विचार आहे, आता येईल लावणी. आता 2-3 दिवस अजून लेट झाली आहे थोडी, लावणी येईल तुम्ही बघतालच. पण असं नाही की लावणीच करायचं, वेस्टर्न पण लावणी पण, जे म्हणजे मला सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे, असं नाही की फक्त लावणीच. जे छान वाटतं मी ते नेहमी करतच असते. बॅक डान्सर ते आजवरचा प्रवास, मागे वरून बघताना कसं वाटतं? बॅक डान्सर छान वाटतं, आत्ता छान वाटतं. काय सांगशील ते म्हणजे आठवणी ज्या आहेत आणि आता जे म्हणजे यश मिळालं आहे महाराष्ट्रातली जनताच नव्हे तर तू जे इंस्टाचे फॉलोअर्स बघितले तर आपण बघतो की कसं वाटतं हे सगळं, कसं म्हणजे एन्जॉय करतेस, काय करतेस? एन्जॉय करते, एन्जॉय म्हणजे खूप छान वाटत की आज माझे फॉलोअर्स किती, 5000 पण नाही 2000 काहीतरी असतील. आज माझे फॉलोअर 5,40,000-50,000 आहेत. बिलकुल, ज्याप्रमाणे तुझे आम्ही याआधी इंटरव्ह्यू बघितले किंवा तुझ्या मुलाखती बघितल्या त्यामध्ये म्हणजे बाबा असते तर आज मी दुसरीकडे असते असं पण तू म्हटलेलं आहे. आई आजारी असल्यामुळे तुला इकडे वळावं लागलं, अशा सगळ्या गोष्टी आहेत. आता तुझं मराठी वेबसिरीज येणार आहे, काय सांगशील? नाही, मराठी वेबसिरीज येणार आहे पण अजून काही सुरुवात नाहीये. आमचं म्हणजे बोलणं झालंय, जसं ती सुरुवात होईल शूटची वगैरे तसं तुम्हाला मी कळवलंच, पण अजून तर काही सुरुवात नाही. मागे राजकारणाकडे वळण्याच्या देखील चर्चा होत्या? नाही, अजिबात नाही, इंटरेस्ट नाही. बिलकुल, एखाद्या चांगल्या पक्षाकडून ऑफर आले तर? नाही, अजिबात तसलं काय. बिलकुल, मागे कॉन्ट्रोवर्सीज झाल्या त्यामध्ये बंदी आणावी असं देखील बोलल्या गेलं होतं, या सगळ्या प्रकरणावर कशी बघतेस आणि पुढे कशी जातेस? खर तर मी चुकत नाही ना, म्हणून मी लक्ष देत नाही या गोष्टींकडे. ज्या दिवशी चुकल त्या दिवशी माफी मागायला पण कमी करणार.
थँक्यू. तर ही होती आपल्यासोबत गौतमी पाटील जी चंदोर. त्याचे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात तिचे चाहते आहेत आणि आज ती कळमेश्वरला आलेली आहे. आपण तिच्याशी खास बातचीत केलेली आहे. अतिशय सुंदरपणे तिने आपले जे मत स्पष्ट केलेलं आहे, मागे जी कॉन्ट्रोवर्सी झाली होती त्यावर देखील ती बोललेली आहे. आणि अद्याप मराठी वेब सिरीजचा जो आपण माहिती वाचतो आहे तर सध्या तरी असं काही नाही आहे. जेव्हा पण सिरीज येईल त्याबद्दल ती मीडियाला सांगणार आहे. कॅमेरा पर्सन गिरीश सोबत मी क्षितिजा देशमुख, डीसी न्यूज नागपूर.